नमस्कार, मी प्रिया भोसले. आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल. तर वळूयात आजच्या ठळक घडामोडींकडे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ सार्वत्रिक निवडणूक 2020 पार्श्वभूमीवर आपला महासंघ पॅनलच्या वतीने अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी मोरवड येथील गरुंदा हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आपला महासंघ पॅनलच्या जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पाठीमागच्या अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करण्यात आला. यामध्ये महासंघ मेडिकल, धन्वंतरी स्वास्थ्य योजना, कामगार भवन, पतसंस्था गैरव्यवहार आदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविषयी अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी पत्रकाराशी बोलताना झालेल्या भ्रष्टाचाराविषयी पुराव्यांशी माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष अभिमान भोसले, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, चिटणीस योगेश रसाळ आदि आपल्या महासंघ पॅनलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. ठीक आहे, 28 कोटी मध्ये फॅमिली कव्हर हे प्रत्येक कुटुंबाला सेक्शन 8.9 मध्ये 3 लाख रुपयाचं दिलेलं आहे आणि त्याचं मॅक्सिमम केले 17 लाखापर्यंत त्याला बफर म्हटलेलं आहे. मित्रांनो, बफर ही 28 कोटीपेक्षा 10 कोटी एक्स्ट्रा आपण ठेवलेली आहे. म्हणजे ऍक्च्युअली ही पॉलिसी 28 कोटी प्लस बफरचे 10 कोटी म्हणजे 38 कोटी आहे. छुपा हा 10 कोटी खर्च तर सांगतच नाहीये. हा त्याच्यानंतर याची जी 3 लाख रुपयाची मर्यादा केली आहे, ही 3 लाख रुपयाची मर्यादा तुम्हाला पॉलिसीचा सेक्शन बी म्हणून एक क्लॉज आहे, त्याच्यामध्ये 8 नंबरचा सेक्शन आहे, लास्ट 3 इयर्स क्लेम हिस्ट्री म्हणून दिलंय. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की मागे 3 वर्षामध्ये 56 कोटी रुपये खर्च झालेला आहे. बरोबर, 56 कोटी केलं असेल खर्च तर त्याच्यामध्ये 3 लाख रुपये हे 90% लोकांनी घेतलेलं आहे म्हणून 3 लाख रुपयाची त्यांनी मर्यादा आली. तर मित्रांनो, जेव्हा पॉलिसी सुरुवातीला स्टार्ट होते तिचा क्लेम रेशो हा 90% इटविली गोइंग टू 150% प्लस, म्हणजे तुमच्या 28 कोटीच्या पॉलिसी वरती 25% लोडिंग होणार आहे. 28 कोटी प्लस 25% आणि जीएसटी असं सगळं मिळून हे टेंडर पहिलं 32.86 करोड रुपयाला होत आहे. 25% लोडिंग झाल्यानंतर 8 कोटी परत वाढत आहे क्लेम रेशो होण्याचे चान्सेस आहेत आणि बफर अमाऊंट 10 कोटी प्लस 1 कोटी हे संपूर्ण टेंडर 50 कोटीचा आहे. ही छुपी गोष्ट आहे. ही छुपी गोष्ट जे कोणी टेक्नॉलॉजिकल हा क्लॉज वाचेल त्याच्या गोष्टी लक्षात येईल. पॉलिसी 28 कोटी हा तर खरंच खर्च आहे 14 कोटीचा आहे, परंतु हा 50 कोटीचा खर्च आहे आणि आमचे सभासद आहेत 9600 भागीले जर हा क्लॉज केला तर ही पॉलिसी 56-52 हजार रुपयाला पडते एका फॅमिलीसाठी, म्हणजे एका मेंबरला. मग आता आम्हाला असं सांगतात की पॉलिसीची थर्ड पार्टी देईल तुमचे फक्त 300 रुपये कंट्रीब्युशन, 300 × 12 केलं तर 3600 रुपयामध्ये तुम्हाला ही पॉलिसी देणार. पण पॉलिसीचा प्रत्यक्षात खर्च 50 कोटी आहे आणि प्रत्येक फॅमिलीला तो 52 हजार रुपये इतका पडतोय. तर मित्रांनो, महापालिका जी अशी ओरड करते प्रशासन कर्मचाऱ्यांचं ही साधताना की आमचे खूप सारे पैसे जात आहेत आणि 14 कोटी हा खूप खर्च होतोय, पण ते ह्या पॉलिसीच्या माध्यमातून जवळपास 48 हजार रुपये हे एका पर्सनच्या मागे इनडायरेक्टली देत आहे. मग ही थर्ड पार्टी एजन्सी जी आहे तिला हे काय तिला फायदा होतोय, तिच्यामध्ये कोणी कमिशन खाताय का, हा संशोधनाचा भाग आहे. आणि थर्ड त्याचं डॉक्युमेंटही आम्हाला दिसत नाही की हे एजन्सी जी कोणी अपॉर्ट केली तिची बॅक हिस्ट्री काय आहे, काही हा विषय स्टँडिंग मध्ये मंजूर केला आहे याची हिस्ट्री सांगितली जात नाही. हा पण एक संशोधनाचा भाग आहे. मित्रांनो, तुम्हाला वरच्या खिशाला 10 रुपयाचा हिशोब सांगितला जातोय पण खालच्या खिशात 100 रुपये काढून घेतले जात आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही बफर अमाऊंट असेल, जे कोणी तुम्ही लोडिंगचा अमाऊंट असेल ती धन्वंतरी मध्ये द्या. धन्वंतरी चुकीच्या ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त होतील आणि धन्वंतरी ही महापालिकेच्या आधिपत्याखाली नियंत्रणाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल. याच्यावरती एकच गोष्ट आपल्याला अशी वाटते, याच्यामध्ये सुधारणा, जे काही चेकिंग पथक म्हणतो आपण किंवा तपासणी पथक असतील ती वाढवा. ते प्रत्यक्षात होतो की नाही होतो याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन. जवळपास आपण एका व्यक्तीला 70 लाख रुपये अमाऊंट इतका क्लेम दिलेला आहे. भारतामध्ये अशा प्रकारची योजना नाहीये. याच्यासाठी ही जर योजना खंडित झाली तर माझा कर्मचारी वर्ग आपला कर्मचारी बंधू हा या गोष्टीपासून वंचित आहे, जे या शहराचं आरोग्य पाहतोय. असा या थर्ड पार्टी एजन्सी मधून तर जे आरोग्याचे कचरा काम करणारे लोक आहेत, पासवर्डचे कचरा संकलित करणारे, विकलित करणारे, त्याच्यामध्ये व्यसन असतं अशा व्यक्तींना. अशा व्यसन व्यक्तीला 1 रुपयाही मिळणार नाही. म्हणजे वर्ग 4 चा जो कर्मचारी आहे त्याला तर 1 रुपयाही फायदा होणार नाहीये. अशी जर योजना कर्मचाऱ्याच्या हिताची नसेल तर आम्ही म्हणून कमिशनर साहेबांना अंबर भाऊ चिंचवडे आणि सहकार्याच्या वतीने मान्य करण्यासाठी तारीख मागितली होती, डेट मागितली होती. ह्या विषय मंजूर करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना हा विषय माहित नाही. या माध्यमातून जमा झाल्या आणि आम्हाला अत्यंत आनंद होतो
की माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी या गोष्टीची दखल घेऊन कालच वर्तमानपत्रामध्ये लिहिलं आहे की ही योजना कामगारांच्या संमतीशिवाय बंद करू नये आणि याच्यावरती कुठेतरी त्या योजनेचं प्रेझेंटेशन हे प्रत्येक कामगाराला दिलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची की ह्या योजनेचा छुपा खर्च जो आहे हा सर्व प्रत्यक्ष लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि योजनेचे खरे फायदे डॉक्टर श्रीकर परदेशी एमडी म्हणजे बीजे मेडिकल कॉलेजचे निष्णात असे तज्ञ या विषयाशी निगडीत असताना ज्या काही चुका दुरुस्ती राहिल्या असतील त्या करता येतील. त्याच्या माध्यमातून आमच्या हा पण आमचा एक निवडणुकीचा अजेंडा आहे की ही योजना माझ्या तळागाळातल्या कर्मचाऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. एवढं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचारी महासंघाचे इलेक्शन आहे, या माध्यमातून आपलं पॅनल उभं आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी कुठल्या ठळक विषयावर तुमची लढत असणार आहे आणि कुठल्या प्रलंबित विषयाला तुम्ही तुमचा पॅनल निवडून आल्यानंतर काम करणार आहे? मुळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष प्रामुख्याने सुटले न गेलेले प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 2005 नंतर जे कर्मचारी त्यांना अंशदान पेन्शन योजना लागू आहे त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रामुख्याने यापुढील काळात आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना जे आरोग्य विभागातील जे कर्मचारी 25 वर्ष सेवा पूर्ण झाली त्यांच्यासाठी राज्य शासनाने मोफत घर देण्याबाबतच्या जे निर्देश महानगरपालिकेला त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आग्रही असणार आहे. महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झाले प्राथमिक शिक्षक या सर्व मंडळींना महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वाहन कर्ज घर कर्ज संगणक कर्ज हे देण्यासाठी आम्ही पुढील काळात प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे जो आरोग्याचा आमचा कर्मचारी त्याचं एकूणच जीवनमान सुधारण्यासाठी किंवा जे आरोग्याच्या हजेरी ठिकाणी ती अद्ययावत करण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील कर्मचारी भयमुक्त कसं असेल अशा सूचना आम्ही पुढील काळामध्ये सातत्याने प्रयत्न करणार. मध्यंतरी आता पाठीमागचे अध्यक्ष आहे त्यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला असा तुमचा आरोप आहे? आमचा आरोप मागील माजी अध्यक्षांनी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप नसून मागील काळामध्ये ज्या घाली झालेले त्यांच्या हातात चुकीचे गैरव्यवहार त्याचे आमच्याकडे पुरावे त्या पुराव्याच्या माध्यमातून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांसमोर आलो आणि आमची भूमिका स्पष्टपणे कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. आमची जी चाललेली लढत आहे खऱ्याची आणि खोट्याची लढत मला मुळात सांगावं असं वाटतं की या महानगरपालिकेमध्ये संघटनेच्या माध्यमातून या मंडळांनी ज्या संघटनेचा वापर स्वतःची ठेकेदारी दुकानदारी करण्यासाठी झाला मुळात कर्मचाऱ्यांनी हित साधायच्या ऐवजी कर्मचाऱ्यांचं अहित कसं होईल कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण कसं होईल अशाच पद्धतीने मागील 4-5 वर्षामध्ये यांचा कारभार आहे. पुढील काळामध्ये हा कारभार सुधारावा कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या निवडणूक घेतो.